JWLR पनवेल मध्ये बरोबर आहे, आणि हे लोक सगळे पनवेल मधले स्थानिक उरल पनवेल या पट्ट्यातले काम रायगडच्या पट्ट्यातले काम करणारे कामगार आहेत. ह्या लोकांनी जर इकडच्या माणसाची कोणाची आमच्या अगोदर कोणाची तरी युनियन लावली असेल तर त्याचं काम आहे या लोकांना कामावर चढवणं, त्यांच्याकडनं माफी मागून घेणं नाही की बाबा कंपनीच्या माणसाच्या समोर उभ्या माफी मागा. आज या 14 लोक बाहेर आहेत, एकत्र आला तो नाही ना, ह्या लोकांना 14 ऍक्च्युली त्यांनी यांची जबाबदारी घेतली पाहिजे. हे मनसेकडे आल्यानंतर आम्ही तुमच्यावर चर्चा केल्यानंतर तुम्ही 14 मध्ये 7 लोकांना घ्यायला तयार झाला. तुम्ही बोलताय काम नाहीये, आम्ही या 7 लोकांना 15-20 दिवस झाले तर परत घेतो, म्हणजे 14 लोकांना परत आतमध्ये घेतो. पण तो जर माझं म्हणणं काय आहे की तो जर तुमचा कॉन्ट्रॅक्टर किंवा यांचा युनियन लीडर आहे त्याने ह्या कामगारांची माफी मागून घेतली नव्हती पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट, हे 7 लोक कामावर आल्यानंतर काल कामावर गेले होते तर त्या जुन्या कॉन्ट्रॅक्टरचा किंवा जुन्या युनियनचा याचा माणूस ह्या लोकांना शिव्या होता, त्या कॉन्ट्रॅक्टरला पण त्या कॉन्ट्रॅक्टवरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे, तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे बरोबर ना. याच्या पुढे जर त्या कॉन्ट्रॅक्टरचा किंवा त्या युनियनने आमच्या युनियनच्या नवीन युनियनच्या माणसाला जर काय बोलला तर काही मनसे आहे त्याला कॉन्ट्रॅक्टरला पण बोलून द्यायचं आपल्या ऑफिसला. तो जर आला नाही तर आपण काय करायचं करू, मी इथे एक गाडी चालू देणार नाही असं जर युनियनमध्ये तो वाद करत असेल. एक त्या 14 लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यावेळी पाय लावून पळाला बुडाला आला का तुमच्या मागे, हा तुमच्याकडे मनसे आले ना कामावर ढकल. आणि इथे येऊन तो जर याला कोणा जोरजबरस्ती करत असेल आणि कंपनीच्या हातावर माफी मागायला होतो, मराठी माणसाला माफी मागायला होतो, तो पण मराठी झाला कॉन्ट्रॅक्टर मराठी बोलतो. पण बघा इकडे आमचा जो निर्णय आम्ही कुठलाही कामगार असो, पण माझं म्हणणं तुमचा कंट्रोल पाहिजे ना. हे लोक तुम्ही पण माफी मागायला गेला होता ना त्यांनी सांगणार, तर तुम्ही इकडे सांगायला पाहिजे होता की आमचा कॉन्ट्रॅक्टर आमचा युनियन वाला माफी मागला काय म्हणून माफी मागायला. कॉन्ट्रॅक्टर होता किंवा यांचा जो युनियन लीडर होता त्याने काय केलं ह्याच्यात आम्ही जाणार नाही. राज साहेबांची युनियन आल्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने काम करतो मी त्या दिवशी मग तुम्हाला बोललो की आम्ही आल्यानंतर कामगार जर सुट्टी करत असेल, दारू पिऊन काय तमाशा करत असेल किंवा कोणाची छेडछाड करत असेल, चोरी करत असेल, अशा लोकांना आम्ही मदत करणार नाही. आणि ह्याच्या पुढे JWC कंपनीमध्ये पनवेलमध्ये जेव्हा भरती होईल तेव्हा स्थानिकच लोक पाहिजेत. आणि तुम्ही बोलताना की आम्हाला काम होण्याची मतलब तुम्हाला ते काम करून त्याची जबाबदारी आमची. तुमच्याकडे जेव्हा जेव्हा भरती होईल तेव्हा तेव्हा आम्हाला सांगा, आम्ही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पनवेलचा संपर्क करू आणि तुम्हाला चांगल्यात चांगले ड्रायव्हर देऊ बरोबर ना. कुठल्याही ड्रायव्हर याच्यामध्ये चुकी करणार नाही ही गॅरंटी आमची. पण स्थानिक लोकांना स्थानिक या पनवेलमधल्या रायगडच्या उमेदवारांना काम मिळालंच. आणि ह्या 14 लोकांमध्ये तुम्ही 7 लोकांना आज कामावर घेतलंय, त्या कालच एक जर कामावर गेला तर पहिला युनियन वाला या लोकांना उलटा बोलत शिव्या झाला होता. आणि त्यांनी शर्माजी त्यांनी जर असा वाद करा केला ना तर त्या कॉन्ट्रॅक्टरचे मी हातपाय तोडेल आणि त्या कामगारचे पण हातपाय तोडेल. कामगार काम करायला येतो बरोबर ना, कामगारांनी धमकी दिली त्यांना. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर कोणी याच्या पुढे मी त्या दिवशी काल पण बोललो की आतमध्ये गेल्यानंतर कोणाची मांडू नका, त्याला 2 वेळा वॉर्निंग त्याला म्हणून सांगतो त्याला 2 वेळा वॉर्निंग द्या. शर्माजी तुम्ही पण तो नाव सांगेल त्याला 2 वेळा वॉर्निंग द्या. तिसऱ्या दिवशी बोला माझं पण तेच म्हणणे आहे. तो जर आपल्या पक्षाला मनसेबद्दल किंवा बाकीच्या तुमच्याबद्दल काय बोलत असेल मला कधी फोन करा. तुम्ही काल त्याला सोडले अजून एकदा सोडा. तिसऱ्या वेळी काय झालं तर मी डायरेक्ट कंपनीत येऊन त्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कामगाराला जे काय करेल ते करेल. तुम्ही पण कामगाराला सांगा इथे काम करायला येताना तर कामच करा, मोर्चा काढणं झेंडे लावणं हे तुमचं काम नाही. आमची युनियन आल्या तर तुम्ही कधी बघितलं इथे काय चाललंय काय येत ना, सगळं सुरळीत चाललंय. तुमचा फक्त या गोष्टीवर कंट्रोल पाहिजे की कंपनी जर पनवेलमध्ये आहे तर पनवेलच्याच भूमिपुत्राने इथे कामावर राहायला पाहिजे, रायगडच्या भूमिपुत्राने राहायला पाहिजे आणि कामगारांमध्ये वाद नाही पाहिजे.